सर्व कार्यकर्त्यांना बळ देणारे, जनतेवरती प्रेम करणारे गिरीजी बापट आज आपल्यातनं निघून गेलेत. त्यांच्या जाण्यानं जे दुःख झालं आहे पुणेकरांना, भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ता, ते कधीही भरून न येणार आहे. गिरीशजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शनिवार पेठ इथल्या त्यांच्या निवासस्थानाच्या इथे घेण्यात येणार आहे. आपल्या सगळ्यांचे नेते गिरीशजी बापट यांचं नुकतंच दुःखद असं निधन झालं आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते, पुण्याचे खासदार, 5 वेळा आमदार, पुण्याचे पालकमंत्री, हे राज्याचे नेते, असा त्यांचा प्रवास, राजकीय प्रवास थक्क करणारा प्रवास आहे. या राजकीय प्रवासामध्ये त्यांनी अनेक कार्यकर्ते उभे केले, कार्यकर्त्यांना बळ दिलं. सर्व कार्यकर्त्यांना बळ देणारे, जनतेवरती प्रेम करणारे गिरीशजी बापट आज आपल्यातनं निघून गेलेत. त्यांना मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या जाण्यानं जे दुःख झालं आहे पुणेकरांना, भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ता, ते कधीही भरून न येणार आहे. आज गिरीशजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शनिवार पेठ इथल्या त्यांच्या निवासस्थानाच्या इथे घेण्यात येणार आहे. याची सर्व लोकांनी नोंद घ्यावी. आणि सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथे शासकीय इतमामामध्ये गिरीशजींच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहे.